सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। राज्य लोकसेवा आयोग परीक्षार्थींच्या उद्रेकानंतर परीक्षेची पुढची तारीख आज जाहीर करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचा प्रारंभ आज पंतप्रधानांच्या हस्ते साबरमती आश्रमातून होणार। 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये शिवाय परीक्षा सुरक्षित वातावरणात व्हाव्या यासाठी सरकार प्रयत्न। वर्षा गायकवाड। सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण असलेल्या देशातल्या 10 पैकी 8 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील 8 जिल्हे। भारत इंग्लंड यांच्यातील 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज अहमदाबादमध्ये। राज्यात काही ठिकाणी लॉकडाऊन करावा लागेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सूचक इशारा। राज्यात गुरुवारी 14,317 कोरोना बाधितांची वाढ। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्वप्नातील संपन्न सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी दृढसंकल्प होऊया, उपमुख्यमंत्री अजित पवार। औरंगाबादमध्ये माहेरहून पैसे आणण्यासाठी पतीकडून गर्भवती महिलेला अमानुष मारहाण। सचिन वाझे यांची गुन्हे शाखेतून नागरी सुविधा केंद्रात बदली। आता कोणत्याही राज्यातून घेता येणार रेशनचा लाभ, 17 राज्यात वन रेशन कार्ड योजना सुरू। एमपीएससीची परीक्षा 21 मार्चला, लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर। ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत।